पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जल ही जीवन आहे, पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, त्याचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी दिली आहे. या संदर्भात खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जगदीश खरत, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश भाजपने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. तसेच आपले राष्ट्रपिता असलेले सन्माननीय महात्मा गांधी यांचा 2 ऑक्टोबरला जन्मदिवस म्हणजे जयंती, या निमित्ताने सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्याचं सर्व महाराष्ट्रातील जिल्हा असतील, मंडळ अध्यक्ष असतील यांना या ठिकाणी या सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यास सांगितलेलं आहे. आणि या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत जनतेच्या हिताचे, जी सर्वांना तळागाळातील जी जनता आहे त्यांना हिताचे ठरतील किंवा त्यांना उपयोगी पडतील अशा पद्धतीचं सेवा कार्य या 15 दिवसाच्या माध्यमातून आपण करा अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यालाच अनुसरून भारतीय जनता पार्टी पनवेल म्हणजेच महानगरपरिषदेतील भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी श्री रामशेठ ठाकूर समावेश मंडळ भारतीय जनता पार्टी पनवेल, तसेच आपलं जे सांगू कान्हा ठाकूर विद्यालय CKT कॉलेज खारघर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील खारघर असेल, कामोटा असेल, कळंबोळी असेल, नवीनपणे असेल, खांदा कॉलनी असेल, पनवेल शहर असेल, उलवा रोड असेल, या सर्व ठिकाणी हे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याचं या ठिकाणी तयार केलेलं आहे. या संदर्भामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये 3 बैठका झालेल्या असून आपले युवा नेते सन्माननीय श्री परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ज्या शाळा आहेत, ज्या कॉलेजेस, त्यांचे प्राचार्य असतील, प्रोफेसर असतील किंवा आमचे सांगू कान्हा ठाकूर विद्यालयाचे काही प्रमुख आमचे प्राध्यापक असतील, तसेच भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व मंडळाचे अध्यक्ष यांच्या बैठका या ठिकाणी संपन्न झाल्या. आणि यातून 3 महत्त्वाचे कार्यक्रम करण्याचं, मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं या ठिकाणी नियोजन हे करण्यात आलेलं आहे. 30 तारखेला म्हणजे परवा दिवशी शुक्रवारी या ठिकाणी कामोटा असेल, त्याच्यानंतर तुमचं खारघर असेल, कळंबोळी असेल, नवीन पनवेल असेल, खांदा कॉलनी असेल, पनवेल शहर असेल, उलवा रोड असेल, या भागामधले जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये तसेच शाळांमध्ये या ठिकाणी जलही जीवन या विषयावरती निबंध स्पर्धाचं आयोजन करावं अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. आणि मला सांगण्यास अतिशय आनंद वाटते की या ज्या 60 ठिकाणी या ज्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये या ठिकाणी ही जी निबंध स्पर्धा होणार आहे ती 3 गटामध्ये आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये गट असे की 5वी ते 8वी, 9वी ते 12वी आणि महाविद्यालयीन म्हणजे 12वीच्या पुढे महाविद्यालयीन वर्ग अशा पद्धतीच्या 3 गटामध्ये आणि 3 भाषांमध्ये म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केली. निबंध स्पर्धेला विषय दिले पाण्याची बचत म्हणजे जलही जीवन आहे अशा पद्धतीचा विषय घेऊन आपण ही निबंध स्पर्धा आयोजित केली. जवळजवळ या स्पर्धेमध्ये 12,000 पेक्षा जास्त जे स्पर्धक आहेत या ठिकाणी सहभागी होणार आहेत. सुमारे 2 लाख रुपयांची रोख स्वरूपाची पारितोषिकं ही या ठिकाणी या सगळ्या विजेत्यांना दिली जाणार आहेत. प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी 1 क्रमांक, 2 क्रमांक, 3 क्रमांक. 1 क्रमांकाला बक्षीस 3,000, 2 क्रमांकाचं बक्षीस 2,000 आणि 1 क्रमांकाचं बक्षीस 1,000. तसेच प्रत्येक गटामध्ये 3 उत्तेजनार्थ बक्षिसं ही या ठिकाणी दिली जाणार आहेत. त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. आणि जवळजवळ या 13 ते 14 कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये ही स्पर्धा 30 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची बचत कशी व्हावी, पाण्याचं संवर्धन कसं करावं किंवा रेन हार्वेस्टिंगच्यामध्ये पाण्याची जी बचत होते ती बचत आपल्याला कशी करते या दृष्टिकोनातून ही निबंध स्पर्धा आपण आयोजित केली. मला खात्री आहे की ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होईल. 1 तारखेला शनिवारी या ठिकाणी आम्ही पाण्याचं संवर्धन तसे पाण्याची बचत या विषयावरती वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी हे या ठिकाणी पाण्याच्या बचतीविषयी जनजागृती रॅली आपण काढणार आहोत. मग त्याच्यामध्ये कामोटा, खारघर, कळंबोळी, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, पनवेल शहर या 5 ठिकाणी
ही वेगवेगळी जनजागृती रॅली या ठिकाणी उलवानो या ठिकाणी जनजागृती रॅली काढणार आहे. पाण्याचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने पाण्याची बचत कशी केली पाहिजे, पाण्याचं हे संवर्धन कसं केलं पाहिजे या दृष्टिकोनातून या जनजागृती रॅलीची जनजागृती रॅलीच्या माध्यमातून नागरिकांचं या ठिकाणी प्रबोधन केलं जाणार आहे. आपल्याकडे कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पडतं परंतु पाण्याची साठवण क्षमता नाही. मग पाणी जे पडतं आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्याकडे तर त्या पाण्याची बचत व्हावी आणि जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे एप्रिल मेच्या दिवसामध्ये जी पाण्याची टंचाई भासते ती भासू लागू नये या दृष्टिकोनातून पाण्याची बचत कशी व्हावी किंवा पाण्याचं संवर्धन कसं करावं किंवा जे अनवेस्टेज पाणी असतं की त्याचा पाण्याचा वापर म्हणजे पाण्याचा पुनर्वापर आपण जो बोलतो तो पुनर्वापर होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही या रॅलीच्या माध्यमातून संदेश देणार. प्रत्येक ठिकाणी जी रॅली निघणार आहे कामोटा खारघर कळंबोळी नवीन पनवेल खांदा कॉलनी पनवेल शहर लुडवानो या प्रत्येक रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 100 ते 150 कार्यकर्ते आणि विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी साधारण 200 ते 250 जसे जवळजवळ 400 वरती या प्रत्येक रॅलीमध्ये हे ठिकाणी पाण्याच्या संवर्धनाविषयी किंवा पाण्याच्या बचतीविषयी रॅलीमध्ये सहभागी होणार. मला खात्री आहे की ही जी रॅली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि या वरील संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे त्या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याच्या बचतीविषयी लोकांमध्ये जनजागृती होईल आणि पाण्याचं महत्त्व काय हे या ठिकाणी अधोरेखेतून लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल असं मला या ठिकाणी ठामपणे वाटतं. तिसरा महत्त्वाचा जो विषय आहे की हल्ली प्रत्येक सोसायटी या ठिकाणी झाले प्रत्येक सोसायटीमध्ये 50 फ्लॅट 25 फ्लॅट 100 फ्लॅट 150 फ्लॅट 200 फ्लॅट या ठिकाणी असतात परंतु आपल्याकडे जे पावसाळी पाणी पडतं ते पावसाने पाण्याची साठवण क्षमता नसल्यामुळे या ठिकाणी पाणी आपलं वेस्टेज जातं. आता त्या पाण्याची बचत व्हावी या दृष्टिकोनातून रेन हार्वेस्टिंग प्रकल्प या संदर्भामध्ये आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने चांगली भूमिका घेतलेली आहे की पावसाने पडणारी पाण्याची पाणी जे आहे ते साठवून ठेवावं आणि त्याच्या संदर्भामध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प प्रत्येक सोसायटीमध्ये निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारने या जी सोसायटी रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवेल त्यांना मग मालमत्ता करामध्ये सूट त्यांना काही इतर फॅसिलिटीज किंवा प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारने या ठिकाणी निश्चित केले आहे आणि या दृष्टिकोनातून सोसायटीचे प्रतिनिधी आहेत यांची एक बैठक रेन हार्वेस्टिंग आणि पाण्याची बचत या विषयावरती 2 तारखेला रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये सोसायटीचे प्रतिनिधी म्हणजे सोसायटीमध्ये कोण असतील चेअरमन असतील सेक्रेटरी असतील हे यांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी पनवेल श्री रामशेठ ठाकूर समावेश मंडळ आणि जनंदन मगर शिक्षण प्रसार संस्था खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान जे आहे आम्ही नाट्यगृहामध्ये आयोजित केले आहे आणि पनवेलमधील नवीन पनवेलमधील खांदा कॉलनी असेल कामोटा असेल खारघर असेल तळोजा असेल या भागातील सोसायटींचे प्रतिनिधी चेअरमन सेक्रेटरी हे या ठिकाणी या व्याख्यानामध्ये व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत. हे जलजीवन या विषयाच्या संदर्भात किंवा रेन हार्वेस्टिंगच्या संदर्भामध्ये ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे अशा सन्माननीय मराठे मॅडम की ज्या पनवेलला या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी रेन हार्वेस्टिंग आणि पाण्याची बचत याविषयी त्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे अशा त्या मराठी मॅडम आहेत हे या ठिकाणी प्रमुख व्याख्याते आहेत. सन्माननीय पाहुणे म्हणून अतिथी म्हणून या ठिकाणी पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर हे या सोसायटी चेअरमन सेक्रेटरीच्या सभेला संबोधित करणार आहेत आणि पाण्याची बचत व्हावी भविष्यामध्ये पाण्याची गरज जी आहे ही फार मोठ्या प्रमाणे वाढणार आणि पाण्याचं प्रमाण कमी राहणार आहे त्यामुळे पाण्याची बचत होणं अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून समाजामध्ये जनजागृती व्हावी ज्या विविध नागरिक सोसायटी आहेत त्यांच्यामध्ये ती जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही हे व्याख्यान आयोजित केलं आहे आणि मला खात्री आहे की नाट्यगृहामध्ये म्हणजे आद्य क्रांती वासुदेवपंत भडके नाट्यगृहामध्ये हे जे पाण्याच्या बचतीविषयी किंवा रेन हार्वेस्टिंगच्या प्रकल्पाच्या विषयी माहिती देण्यासाठी आम्ही हे जे व्याख्यान आयोजित केलं आहे त्या व्याख्यानाला पनवेलकरांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि समाजामध्ये या ठिकाणी जनजागृती होऊन पाण्याचं महत्त्व आणि पाण्याची बचत याविषयी एक चांगला क्रांतिकारी असं या ठिकाणी त्या ठिकाणी जो आमचा उद्देश आहे तो या ठिकाणी सफल होईल असं मला या ठिकाणी वाटते. मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमची जनार्दन भगत शिक्षक प्रसार संस्था असेल रामशेठ ठाकूर समाज मंडळाचे सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे तिन्ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी होतील आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीने हा जो कार्यक्रम दिला आहे सेवा पंधरवड्याच्या मार्फत की जल ही जीवन आहे या संदर्भामध्ये निश्चितपणे पनवेल भाजपच्या वतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होऊन जेव्हा आम्हाला कार्यक्रम दिला तो कार्यक्रम यशस्वी होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.